जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची वाहने पार्किंगवरून गोंधळ झाला. या कारणास्तव रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनामार्फत रुग्णालयाच्या आवारातच कर्मचाऱ्यांना वाहने पार्किंग करून देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मागणी केली. जिल्हा रुग्णालयासमोरील रोडवर होणाऱ्या पार्किंगमधून दोन कर्मचाऱ्यांची वाहनं चोरीला गेल्यानं ही मागणी करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी रुग्णालयाच्या आवारात वाहने पार्किंग करण्यास मनाई केल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आम्ही आज काम बंद वगैरे काही केलेलं नाहीये. जे आमचे सुट्टी झालेले कर्मचारी किंवा अजून जे ड्युटीवर पोहोचलेले कर्मचारी आहेत, पोहोचले नाहीत असे कर्मचारी आहेत, ते इथे थांबलेलो आहोत. आमचं प्रशासनाला फक्त एवढंच म्हणणं आहे की ज्या कर्मचाऱ्यांच्या गाड्या अस्ताव्यस्त आम्ही बाहेर लावतोय त्याच्यामधनं आरटीओंकडनं दंड फाडले जात आहेत, गाड्या चोरीला जात आहेत, तर आमची पोलीस प्रशासन आणि मान्य जिल्हाधिकारी यांना एवढीच विनंती असेल की सर्व कर्मचाऱ्यांच्या गाड्या आतमध्ये येऊ द्याव्यात. कारण का कितीही नाही म्हटलं तरी आता सेकंड वेव येऊन गेलेली आहे, थर्ड वेवच्या उंबरठ्यावर आहे, लहान मुलांमध्ये याचा प्रचार प्रसार बऱ्यापैकी होत आहे. तर या वेळेला कर्मचाऱ्यांची थोडी मानसिकता समजावून घेऊन निदान कर्मचाऱ्यांच्या स्टिकर लावलेल्या किंवा आयकाड्याचं व्हेरिफिकेशन होऊन गाड्या एका ठिकाणी पार्क करण्याची सोय करण्यात येईल, त्या ठिकाणी गाड्या पार्क करण्याला कृपया मंजुरी देण्यात यावी. कारण त्यामुळे कर्मचाऱ्यांचे खूप हाल होत आहेत. माझी प्रशासनाला हात जोडून एवढीच विनंती राहील की जेव्हा सर्व सरकारी रुग्णालयातील कर्मचारी 24 तास काम करत आहेत, रुग्णसेवा देत आहेत, त्यामुळे निश्चितच सिव्हिल हॉस्पिटलचा मृत्यूदर कमी झालेला आहे, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. मग जर आम्ही एवढं जीव ओतून काम करत आहे तर एवढ्या किरकोळ गोष्टीसाठी आम्हाला 3 आठवड्यापासून आम्ही वाट पाहत आहोत की आज जरी आम्हाला कर्मचाऱ्यांना आज गाड्या घेऊन दिल्या जातील, उद्या घेऊन दिल्या जातील, परंतु आजचा काय त्याच्यावर कारवाई झालेली नाही. आणि हे आजचं आंदोलन हे काम बंद अजिबात नाही आहे हे मला प्रामुख्याने प्रशासनाला पोलीस प्रशासनाला सांगायचं आहे. आम्हाला माहिती आहे आम्ही 15 दिवसापूर्वी ज्या दिवशी बंद करण्यात आल्या होत्या त्या दिवशी आम्ही करू शकत होतो, परंतु त्यावेळेस परिस्थिती अशी नव्हती, नगरची परिस्थिती फार भयानक होती. याचा सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून विचार केला आणि त्या दिवशी आम्ही या गोष्टीस प्रशासनाला वेठीस धरलं नाही. आजही आम्ही प्रशासनाला वेठीस धरत नाही आहोत. आम्ही सर्वजण मिळून अगदी नम्रतेची प्रशासनाला विनंती करत आहोत की आमच्या सर्वांची जी वाहनं आहेत ड्युटीवर येणाऱ्यांची त्यांचीच फक्त आज सोडावीत, इतर कुणाची सोडावीत असं आमचं अजिबात म्हणणं नाहीये. प्रवेशद्वाराजवळ कर्मचारी जमल्यानं रुग्णालयातील रुग्णसेवेवर काहीसा परिणाम झाला. काही काळानं परिस्थिती पुन्हा सुधारली. 10 दिवसापूर्वी माननीय कलेक्टर साहेब आपले इथे आले होते जिल्हा रुग्णालयामध्ये आणि त्यांना आम्ही विनंती केली की आमच्या जिल्हा रुग्णालयातील जो स्टाफ आहे त्यांच्या ज्या गाड्या आम्ही बाहेर पार्क करतोय तर त्या बाहेर पार्क करताना खूप अडचणी येत आहेत. म्हणजे आरटीओ अचानक व्हिजिट झाल्यावर त्याचं बिल फाडलं जातं आणि अननेसेसरी एक गाडी पण चोरीली गेलेली आहे. अशा बरेच काही संकटाला सामोरे जावं लागतं. रात्रीच्या वेळेस किंवा दुपारी उन्हात ती गाडी ठेवल्यानंतर ती गाडी इतकी गरम होती की जाताना त्याच्यावर बसणं अशक्य होते. त्या सर्व बाबी लक्षात घेता की आम्ही कलेक्टर माननीय कलेक्टर साहेबांना सांगितलं की आमच्या गाड्या आतमध्ये ठेवाव्यात आणि त्या ठेवाव्यात अशी विनंती केली, पण अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही. तर आम्ही असा विनंती करतो की आम्हाला परवानगी द्यावी आणि जेवढं काही जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत जेवढा स्टाफ आणि कर्मचारी आहे त्यांच्या गाड्या आतमध्ये ठेवायची परवानगी द्यावी अशी मी जिल्हा रुग्णालयाच्या प्रतिनिधी मी विनंती करत आहे. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.